सांगलीतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याकारणाने माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्यासमवेत स्थानिक महिलांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांना निवेदन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 14 मधील काळीवाट, कोल्हापूर रोड, सुतार प्लॉट, हरिपूर रोड, नांद्रेकर प्लॉट तसेच गावभागमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रोजच्या त्रासाने महिला त्रस्त झाल्या आहेत. ऐन सणादिवशी पाणीपुरवठा होत नाही तरी तात्काळ यापुढे तरी मुबलक पाणीपुरवठा करावा अशी मागणी यावेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्यासह स्थानिक महिलांनी केली आहे. मी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, प्रभाग क्रमांक 14. गेली 5 वर्ष झाली काळीवाट पहिली गल्ली, सुतार प्लॉट, कोल्हापूर रोड आणि काही ठिकाणी गाव भागात सुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. गेली 5 वर्ष आम्ही सांगतोय, पण या अधिकाऱ्यांच्याकडनं फक्त काम होईल असंच सांगण्यात येते. आणि एवढं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दरवेळा ह्या बायकांची तक्रार असते. आम्ही महापालिकेच्या अधिकारी असू देत किंवा कर्मचारी असू देत त्यांना सांगतो, दरवेळा त्यांनी तिथं जाऊन तेवढ्यापुरतं ते पाणी येतं, परत आहे तसंच चालू होतं. गेली 5 वर्षामागे पूर्ण दिवस पाणीपुरवठा होता, आता फक्त सकाळी 1-2 तास आणि संध्याकाळी 2 तास पाणीपुरवठा महापालिकेकडनं होतो आहे, पण त्या 2 तासात 1 तास सुद्धा सरळ पाणी येत नाही. मग ह्या महिलांनी पाणी कसं भरायचं आणि कसं काम करायचं यासाठी आम्ही आज आपले अतिरिक्त आयुक्त अडसुळे साहेबांच्याकडे तक्रार केली. आपले पाणी पुरवठ्याचे अधिकारी पाटील साहेब होते, मंडराज होते, त्यांच्याकडे पण तक्रार केली. त्यांनी आम्हाला हा पाणी पुरवठा सुरळीत करून देऊ असं आश्वासन दिलं आहे. आणि ह्या ज्या महिला आहेत, ह्या काम करणाऱ्या महिला आहेत, त्यामुळं त्यांना पाणी भरून कामावर जावं लागतंय. मग ह्या ज्या महिला आणि ह्या ठिकाणी एक वेळच पाणी येत आहे, संध्याकाळी पाणी येत नाही, तरीसुद्धा ह्या महिला त्यातनं काम करत असतात. मग हा पाणीपुरवठा व्यवस्थित झाल्याशिवाय काही पर्याय नाही, त्यासाठी आयुक्तांनी तातडीनं आदेश द्यावे आणि काम चालू करावे. मी सुजाता भारत क्षीरसागर, विघ्नहर्ता कॉलनी, काळीवाट पहिली गल्ली. आमच्याकडं पाणी खूप बारीक येते, दोन तास म्हणतात पण 1.5 तास पण येत नाही आहे, 1-1.25 तासच येत आहे. त्यामुळं पाणी प्रेशरनी 2 तास येऊ दे, पण प्रेशरनी येऊ दे व्यवस्थित. आणि गटरी काढायला महिनाभर येत नाहीत, त्यामुळं त्या गटरीत किडे वगैरे होतात, वास येऊन ढास जास्त झालेत. आणि त्यामुळं सगळ्यांनाच त्रास व्हायला लागला आहे, लहान मुलं वगैरे आहेत, वासानं आजारी पडायला लागलेत. त्यामुळं गटरी आठवड्याला एकदा निमान काढलीच पाहिजे. माझं नाव स्वाती दिनकर सुतार, मी सुतार प्लॉट नंबर 1 कोल्हापूर रोड इथं राहते. आमच्या इथं सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम कितीदा तरी तक्रार करून त्यांना लेखी देऊन सुद्धा हा पाण्याचा प्रश्न काही सुटलेला नाही आहे. मग आता आयुक्त सरांच्याकडं, अतिरिक्त आयुक्त सरांच्याकडं निवेदन दिलेलं आहे, त्यांनी बघूया करूया म्हणलेत, पण आमचा हा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला पाहिजे. आम्हाला सारखं सारखं सण असू दे किंवा नसू दे, कायम पाण्याचा प्रॉब्लेम येतो आहे. आणि महिलांना तर पाण्याशिवाय दुसरं काय म्हणजे कामच होत नाही त्यांचं, त्यामुळं कसं पाणी हा लागणाराच विषय आहे. त्यामुळे आमचा हा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवावा.